आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. केलेल्या कामाच्या जोरावर निवडणूक रिंगणात बाळासाहेब शेख, प्रभागातील मतदारांचा मलाच पाठिंबा राहील, व्यक्त केला विश्वास. शिरोळ ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच असताना गट पक्ष असं न पाहता सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा पोहोचवण्याचं काम मी केलं आहे. मी केलेल्या या सामाजिक कार्याच्या जोरावरच नगरपालिकेची निवडणूक लढवत आहे आणि प्रभागातील मतदारांचा मलाच पाठिंबा राहील असा विश्वास माजी उपसरपंच आणि भाजपाचे नगरसेवक पदाचे उमेदवार बाळासाहेब शेख यांनी प्रभाग 3 मधील प्रचारादरम्यान व्यक्त केला. शिरोळ नगरपालिकेच्या प्रभाग 3 मध्ये बाळासाहेब शेख आणि अर्चना शिरोळकर तर नगराध्यक्षपदाचे उमेदवार पृथ्वीराज यादव हे उमेदवार निवडणुकीना सामोरे जात असून जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने भाजपाने निष्कलंक चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे मतदार नागरिकांची या उमेदवारांना पसंती असून भाजपाचे हे तिन्ही उमेदवार घरोघरी जाऊन शिस्तबद्ध पद्धतीने मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. गोंधळ, घोषणाबाजी, ध्वनी वर्धकाचे कर्कश आवाज या प्रचार पद्धतींना फाटा दिला आहे. भाजपाचे नेते अनिल राव यादव यांच्या नेतृत्वाखाली शहरात देखील भाजपाला एकाती सत्ता देण्याचे मतदारांना आवाहन शेख यांनी केलंय. शहराचा विकास आणखीनच गतिमान होण्याची नागरिकांना खात्री आहे. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. वार्ड क्रमांक 3 मधून बाळू काशिम शेख आणि अर्चना शिरोळकर व पृथ्वीराज यादव तिन्ही भाजपचे आहेत. तिन्ही माझे आत्तापर्यंत डेप्युटी सरपंच असताना जे कामं केल्यात, सरकारी दवाखाना असेल, पाणी पुरवठा असेल व गटारे असतील, बॉपंच्या समोरचं शेड असेल, बुधवार बाजार असेल व इतर पर्व कुस्ती मैदान असेल, ही सर्व कामं 2500 रुपये मैताला अनुदान असेल व इतर संडास बांधण्यासाठी पाणी टाकी 2500 अनुदान, एक वाळूची गाडी, एक संडासचं भांडं, ही सर्व कामं संडासाठी म्हणजे आंदोलन दिलेलं आहे पण आणि त्या जोरावर आत्ता मी भाजपच्या तिन्ही शिटा प्रचंड बहुमताने विजय व्हावे ह्यासाठी मी तुमच्या दारात मत मागायसाठी आणि सहकार्य सर्व जनतेने करावं. मी प्राध्यापक अर्चना विजय शिरोळकर, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर इथे कार्यरत आहे. माझे सासरे डीवाय कंबळे यांनी 165 सभासदांना रमाबाई हाऊसिंग सोसायटी म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून म्हणजे स्वखर्चातून रमाबाई हाऊसिंग सोसायटी स्थापन केलेली आहे. स्वतः ते काय आहेत म्हणजे संस्थापक चेअरमन आहेत आणि माझे दीर, माझे पती हे सामाजिक तसेच हे राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःच्या स्वखर्चातून व स्वतःच्या निधीतून म्हणजे स्वतःच्या पगारातून स्वतःच्या मिळकतीतून सामाजिक कार्यात सहभागी होत असतात. तसेच जे माझे सासरे आहेत ते जयसिंगपूर येथे जे वीज मंडळ आहे ते सभापती होते व तिथं म्हणजे वीज मंडळाचे जे कामगार होते त्यांच्या ह्याच्यासाठी म्हणजे त्यांच्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीनं आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे स्वप्न आहे ते आम्ही 18 तासाच्या अभ्यासक्रमातून पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतोय. स्वतःच्या स्वनिधीतून आम्ही प्रयत्न करत असतोय. त्याच पद्धतीनं माझे धीर निलेश कांबळे तसेच संजय कांबळे हे इतरांना रोजगार निर्मितीसाठी स्वखर्चातून सरकारी जे निधी असतात ते मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच पद्धतीनं जे आम्ही मुलं आहेत 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना इंजिनिअरिंगसाठी तसेच मेडिकलसाठी आम्ही स्वखर्चातून जे मार्गदर्शन करत असतो त्याच पद्धतीनं अंकगणित म्हणजे इतर वक्ते बोलवून इतरांना इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करत असतो. मी
अर्चना विजय शिरोळकर वार्ड नंबर 3 अनुसूचित जाती जमाती जातीतून भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हातून उमेदवार पृथ्वीसिंग यादव हे नगराध्यक्षासाठी आहेत. 2 नंबर बाळासाहेब शेख आणि 3 नंबर अर्चना विजय शिरोळकर हे उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे ते कमळ आहे आणि यांना प्रचंड मताने निवडून द्यावे.